जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम कॉम पार्ट फर्स से फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधील मॅनेजमेंट अकाउंटिंग स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम आणि कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग या चार विषयाच्या क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत ही जी काही परीक्षा झालेली होती ही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसला झाली होती ज्यावेळेस फर्स्ट टाईम एम कॉमला दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न इम्प्लिमेंट झालेला होता त्यावेळेसची पहिली प्रश्नपत्रिका कशी होती या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असू शकतात या बाबतीत आपण चर्चा करूया आपण वन बाय वन सब्जेक्ट वाईज म्हणजे सुरुवातीला मॅनेजमेंट अकाउंटिंग नंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट नंतर कॉस्टिंगचे जे काही दोन सब्जेक्ट्स आहेत त्यांचे देखील आपण वन बाय वन क्वेश्चन पेपर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नबाबत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशी होती ते पण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ही आहे विद्यार्थी मित्रांनो ही मॅनेजमेंट अकाउंटिंगची क्वेश्चन पेपर एकूण या प्रश्नपत्रिकेसाठी साठ मार्क आहेत आणि टाइम ड्युरेशन हा थ्री आवर्स असणार आहे तीन तासामध्ये तुम्हाला साठ मार्काची प्रश्नपत्रिका द्यायची आहे एकूण प्रश्न हे तुम्हाला चार आहे चारहीच्या चारही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं अनिवार्य असणार आहे त्यामध्ये पहिला जो काही प्रश्न आहे तो असणार आहे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर दोनवर विचारलेला आहे त्यामध्ये व्हॉट इज मार्जिनल कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्टिंग एक्सप्लेन द युटिलिटी अँड नीड्स ऑफ सॉरी एक्सप्लेन द युटिलिटी अँड लिमिटेशन्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग बघा इथं मार्जिनल कॉस्टिंग किंवा मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय या प्रकारचा थिअरी क्वेश्चन्स आहे आणि त्याचे युटिलिटी आणि लिमिटेशन्स अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न विचारलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला पंधरा मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये तुम्हाला किमान प्रश्नाचं उत्तर सहा ते सात पेजेसपेक्षा जास्त असायला हवं एकदम ग्राफ वगैरे तुम्ही याच्यामध्ये काढू शकता चार्ट काढू शकता नंतर याचं उत्तर लिहू शकता याला ऑर जो काही प्रश्न विचारलेला आहे तो आहे कॅश बजेटवरती काय आहे कॅश बजेटवरती तुम्हाला बजेट अँड बजेट बजेटरी कंट्रोल या नावाचा तीन नंबरचा चॅप्टर आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला असतो यामध्ये कॅश बजेटवरती प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे म्हणजे कॅश बजेट हा तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेमसाठी एक टॉपिक तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही आहे म्हणजे बघा प्रश्न पहिला हा पंधरा मार्कासाठी आहे तर प्रश्न दुसरा पण पंधरा मार्कासाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला आ, मार्जिनल कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार आहे तुम्हाला काही माहिती वगैरे दिली जातील त्यावरून तुम्हाला बीई पी सॉरी पी वी रेशो बीई पी त्याच्यानंतर प्रॉफिट वेन सेल्स आर रिक्वायर्ड टू अर्न ए प्रॉफिट अँड सेल्स रिक्वायर्ड टू अर्न ए प्रॉफिट अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारले जातात पुस्तकामध्ये जे काही सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहे त्यावरती तुम्ही नजर टाकायला हवी त्याला ऑर जो काही प्रश्न विचारला जातो तो तुमच्या लास्ट नंबर चॅप्टरवर म्हणजेच वर्किंग कॅपिटलवर विचारला जातो तर तुम्ही वर्किंग कॅपिटल हा जो काही चॅप्टर आहे तो पण काळजीपूर्वक बघायला पाहिजे ज्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय वर्किंग कॅपिटल आत्तापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचं वर्किंग कॅपिटल म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन हे सगळे पाठच पाहिजेल कुठेही जर का विचारलं ना प्रश्न पहिल्यांदा वर्किंग कॅपिटलवर आला ना तर पहिल्यांदा तुमचं पाठपोट पेजवर हे उत्तर असलंच पाहिजेल नाही तर एका पेजेसवर इंट्रोडक्शन दुसऱ्या पेजेसवर मिनिंग तिसऱ्या पेजेसवर तुम्ही किमान दोन ते तीन डेफिनेशन देणं अपेक्षित आहे त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न या आ आधारित विचारला जातो ते म्हणजे की एक्सप्लेन द फॅक्टर्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन वाईल डिटरमाइनिंग द अमाऊंट ऑफ कॅपिटल वर्किंग कॅपिटल रिलेटेड बाय द मिडियम स्केल प्रोडक्शन युनिट आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या बाजूने विचारलेला आहे बट तुम्हाला वर्किंग कॅपिटलवर कोणकोणते फॅक्टर्स इफेक्ट करतात तर ते तुम्हाला याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे मग ते स्मॉल स्केलला असू द्या का बिग स्केलला असू द्या काही प्रॉब्लेम नाही तर इथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे एकूण प्रश्न हा पंधरा मार्काला आहे काही जणांना प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आलं तर ते थे थेरी प्रश्न सॉल्व्ह करू शकतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे जो चॅप्टर नंबर एकवर वर आधारित असतो जो आहे चाप चॅप्टर नंबर एक, एक आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन ॲडव्हान्टेजेस डिसएडवांटेजेस ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मैनेज्मे, मॅनेजमेंट अकाउंटंट अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतात किंवा डिफरन्स बिटवीन विचारले जातात तर इथं प्रश्न काय विचारलेला होता की व्हॉट डू यू मीन बाय मॅनेजमेंट अकाउंटिंग एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग तुम्ही मॅनेजमेंट अकाउंटिंग मार्जिनल कॉस्टिंग वर्किंग कॅपिटल हे जे काही महत्त्वाचे चॅप्टर आहे तर याचे तुम्ही इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन कुठेतरी लिहूनच ठेवा आणि ते पाठच करा जी तुम्हाला परीक्षेत कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारला जाणारच आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग ही तीनही डिफरन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवायला हवे यासाठी तुम्हाला पंधरा मार्क्स हे दिलेले आहे जर क्वेश्चन नंबर तीन तुम्हाला थेरॉटिकल सॉल्व करताना आला तर याला थेरी क्वेश्चनला ऑर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे जो तुमच्या नेटवर्किंग कॅपिटलवर आधारित आहे कुठे आहे वर्किंग कॅपिटलवर आधारित आहे तुम्हाला बाबतीत प्रश्न सॉल्व करणं गरजेचं आहे वर्किंग कॅपिटलवर तुम्हाला एकदम सोपा प्रश्न असतो तो चार्ट बाय चार्ट जर का काढला तर निश्चित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हे लिहिता येण्यासारखं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पंधरा मार्क दिलेले आहे क्वेश्चन नंबर चार जो काही आहे तो शॉर्ट नोट्स आहे पंधरा मार्कासाठी शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायला विचारतात एकूण शॉर्ट नोट्स सहा देतात त्यापैकी कोणत्याही तीन शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे त्यामध्ये शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला प्रश्न आहे जो तीन नंबरचा चॅप्टरवर आहे तो म्हणजे बजेटरी कंट्रोल त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ बजेटरी कंट्रोल हा एक प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट आहे कंपोनंट्स ऑफ वर्किंग कॅपिटल बघा कधी कधी येणाऱ्या पुढचं म्हणजे आता विंटर एक्झाम दोन हजार बावीस कदाचित होईल तर त्यामध्ये नेटवर्किंग कॅपिटलचे कंपोनंट्सवरती ब्रॉड क्वेश्चन्स पण कदाचित विचारला जाऊ शकतो त्यानंतर एक नंबर चॅप्टरवर आधारित प्रश्न येतो म्हणजे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग हा प्रश्न पण ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून कदाचित विचारला जाईल त्यानंतर आहे पुढचं फ्लेक्झिबल बजेट मास्टर बजेट यावरतीसुद्धा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारला जातो नंतर मेक ऑर बाय डिसिजन हा मार्जिनल कॉस्टिंगच्या रिलेटेड प्रश्न आहे त्याच्यामध्ये मेक ऑर बाय डिसिजन यावरती शॉर्ट नोट्स विचारले जाते किंवा कदाचित कॉन्ट्रिब्युशनवर विचारली जाईल ई पीवरती विचारली जाईल नंतर कॉस्ट व्हॅल्यूम प्रॉफिट अॅनालिसिस यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते नंतर लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग यावरती पण शॉर्ट नोट्स हा एक नंबर चॅप्टरचा भाग so, आहे सो एवढे प्रश्न तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग रिलेटेड विचारले जाण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही मी प्रश्नपत्रिका सांगितली या पद्धतीने जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चित तुम्हाला साठपैकी पन्नासच्या वरती मार्क मिळवू शकतात ओके सो so, आता आपण त्याच्या पुढच्या सब्जेक्टकडे जाऊया पुढच्या सब्जेक्टचं नाव आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ता जे आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत ते म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटला मराठीत म्हटलं जातं व्यूवरचनात्मक व्यवस्थापन तर ही जी काही प्रश्नपत्रिका असते ती मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही मीडियममधून तुम्हाला बघायला भेटते एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना मिडियम ऑफ डिस्ट्रंक्शन इंग्लिश केलं आहे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश केलेलं आहे बट त्याला मराठीतून प्रश्नपत्रिका सॉल्व करायची असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण त्यांनी एक प्रश्न मराठी सोडवायला घेतले तर सगळे प्रश्नांची उत्तरं त्यांनी मराठीत लिहिणं अपेक्षित आहे जर पहिला प्रश्न जर का इंग्लिश सॉल्व केला तर सगळे प्रश्न इंग्लिशमधून सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे यामध्ये ही प्रश्नपत्रिका देखील साठ मार्काची असणार आहे यासाठी सुद्धा तुम्हाला तीन तासाचा टाइम ड्युरेशन असणार आहे यामध्ये टोटल तुम्हाला सहा प्रश्न दिले जाणार आहे यातील प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न क्रमांक सहावा हा कंपल्सरी असतो तर प्रश्न क्रमांक दोन तीन चार आणि पाच यापैकी फक्त कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि राईट साईडला जे काही फिगर दाखवलेले आहेत त्या तुम्हाला काय सांगताय मार्क दर्शवत आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर एक हा जो काय असणार आहे तो तुम्हाला एम सी क्यू टाईप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आठ एम सी क्यू दिल्या जातील प्रत्येक चॅप्टरवरती किमान दोन एम सी क्यू असतील तर चार चॅप्टर म्हणजे मिळून तुम्हाला टोटल आठ एम सी क्यू विचारल्या जातील या आठ एम सी पी क्यूपैकी कोणत्याही सहा एम सी क्यूची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेही गडबड करायची नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची काही टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे त्यांनी सहा जरी सांगितले तरीसुद्धा तुम्ही इथं आठीच्या आठ एम सी क्यूचे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे बघा इथे टोटल आठ एम सी क्यू तुम्हाला सात ते आठ तरी विचारले जातात पण धरून चला हे पाहिजे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सी क्यू तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा जो काही असतो ना तो तुमचा चैप्टर नंबर एकवर आधारित असतो त्यासाठी तुम्हाला चौदा मार्क आहे क्वेश्चन नंबर थ्री हा तुमचा चैप्टर नंबर सेकंडवर आधारित आहे त्याला देखील चौदा मार्क आहे क्वेश्चन नंबर फोर हा तुमचा चैप्टर नंबर तीनवर आधारित आहे तो देखील ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो तर क्वेश्चन नंबर फाईव्ह हा चाप्टर नंबर चारवर आधारित असतो तो सुद्धा ब्रॉड क्वेश्चन्स आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन्स आहे चारपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे ओके okay, तर क्वेश्चन नंबर सिक्स हा काय असणार आहे तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे आणि कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स लिहायचे आहे एका शॉर्ट नोट्ससाठी सहा मार्क आहे दोन प्रश्नांची उत्तरं लिहिली तर त्यासाठी तुम्हाला बारा मार्क्स भेटणार आहे आणि ते प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स विचारली जाणार आहे शॉर्ट ॲनालिसिस हे करूनच ठेवा नीड ऑफ स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन आहे सिक्स सिग्मा हा पण एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग स्टेप्स इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे स्ट्रॅटेजिक चॉईस आहे ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजी आहे या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही कंपल्सरी करूनच ठेवल्या पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय त्याच्यातले तुम्हाला नेचर स्कोप ओके हा पण भाग तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग स्ट्रॅटेजिक इवॅल्युशन यांचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशनसुद्धा तुम्ही तोंडपाठ करून ठेवायला हवं ओके सो या पद्धतीने तुम्हाला मी इंग्लिश मिडियमची क्वेश्चन्स पेपर दाखवली त्याच पद्धतीने मराठी मिडियमची क्वेश्चन्स पेपर आहे ज्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा कोणतेही सहा सांगितले म्हणजेच हा एम सी क्यू टाईप प्रश्न असणार आहे तुम्हाला हा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून भेटतो त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना तुम्हालाच जे सुटेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला हवा इथे बघा प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक सहा सोडवणं अनिवार्य आहे प्रश्न क्रमांक दोन ते पाचमध्ये कोणतेही तीनच प्रश्न सोडवायचे एका प्रश्नाला चौदा मार्क आहे म्हणजे तीन प्रश्न सोडवले तर चौदा त्रिक बेचाळीस मार्क्स होतात क्वेश्चन नंबर एकला सहा मार्क्स आहे म्हणजे बेचाळीस सहा किती होतात अठ्ठेचाळीस आणि क्वेश्चन नंबर सहा जो काही आहे तो बारा मार्कासाठी आहे अठ्ठेचाळीस आणि बारा मार्क किती होतात तर साठ मार्क होतात अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचं स्वरूप हे दाखवलेलं आहे ओके सो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पाहिला हा जो काही योग्य पर्याय निवडा असं सांगितलेला आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे नंतर त्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर लिहायचं आहे म्हणजे काही विद्यार्थी डायरेक्ट लिहितात सपोज एक नंबर याचं उत्तर काय आहे उच्च पातळी तर मग विद्यार्थी काय करतात डायरेक्ट एक नंबर उच्च पातळी असेल तर तसं करायचं नाही त्याच्यामध्ये एक आकडा टाकायचा उच्च व्यवस्थापनामध्ये डॅश डॅश व्यवस्थापकांचा समावेश असतो ओके म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगितलं सपोज याचं उत्तर उच्च पातळी असेल तर खालच्या वेळेवर उत्तर उच्च पातळी लिहिणं अपेक्षित आहे ओके सो या पद्धतीने टोटल सा आठ प्रश्न दिले जातात आठीच्या आठही प्रश्न तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे विवरचनात्मक व्यवस्थापन त्याचे स्वरूप आणि व्याप्ती विशद करा तीन नंबरचा प्रश्न आहे विवरचनात्मक नियोजनाची व्याख्या द्या आणि नियोजन प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या विविध पायऱ्या विशद करा प्रश्न क्रमांक चार आहे विवरचनात्मक निवड सांगितलेली आहे त्याची व्याख्या द्या आणि निवड प्रक्रियेतील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा असा प्रश्न आहे नंतर प्रश्न क्रमांक पाच मनुष्यबळ संसाधन व्यवरचना आणि वाहतूक व्यवचना या संकल्पना स्पष्ट करा हे अशा पद्धतीने क्वेश्चन सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ हे ब्रॉड क्वेश्चन्स विचारलेले आहे चारपैकी कोणतेही तीनच प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे हे इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचा नंतर प्रश्न क्रमांक सहा आहे थोडक्यात उत्तरं लिहा कोणतेही दोन दिलेले आहे चारपैकी कोणतेही दोनच याची उत्तरं लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे एका प्रश्नासाठी सहा मार्क्स आहे किमान या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दोन ती तीन ते तीन पेजेसपर्यंत असणं अत्यंत अपेक्षित आहे त्याशिवाय तुम्हाला जास्त मार्क पडू शकणार नाही सो या पद्धतीने आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची देखील क्वेश्चन्स पेपर बघितलेली आहे यापुढं आपण वन झिरो सेवन ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग आणि ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंगचा जो पेपर आहे तो आपण बघणार आहोत ए आरे जरा शांतबा बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण तीन नंबर जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या ग्रुपमधील पेपर नंबर फर्स्टमधील म्हणजेच ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंगचा ह्या विषयासाठी जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ती देखील साठ मार्काची असणार आहे त्यासाठी टाईम ड्युरेशन तीन आर्सचा म्हणजे तीन तासाचा दिलेला आहे यामध्ये महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असे आहे की ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी म्हणजे तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार चार प्रश्न विचारले जाणार प्रत्येक प्रश्नासारखे गुण आहे असं काही नाही पण ते तिथे दाखवलेलं आहे तुम्हाला कोणता प्रश्न किती मार्काला आहे पण एक प्रश्न पंधरा मार्काला असतो कधी आठ आणि सात असे मिळून सुद्धा पंधरा मार्कासाठी प्रश्न विचारला जातो तुम्ही एक सिम्पल कॅल्क्युलेटर इथे यूज करू शकता शक्यतो सिटीजनचा कॅल्सी तुम्ही यूज करावं तर प्रश्नपत्रिकेकडे नजर टाकूया कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात ते पण बघणार आहोत बघा पहिला जो काही प्रश्न दाखवलेला आहे तो आहे तुमचा की प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ त्याला आपण हे म्हणतो जो काही प्रश्न विचारला जातो ते डिस्ट्रीब्युशन समरीवरती आहे बघा प्रोडक्शन ओव्हरहेड आणि सर्विस ओव्हरहेड वगैरे जे काही विचारलं जातं तर त्यावरती हा प्रश्न असतो ज्यामध्ये तुम्हाला प्रायमरी एक्सपेन्सेस दिलेले जातात सर्व्हिस डिपार्टमेंटचे अपोर्शन आणि रिअपोर्शनचा हा भाग आहे ज्यामध्ये तुम्हाला काय केलेलं जातं की रिपीटेड डिस्ट्रीब्युशन सायमल्टेनियस इक्वेशन मेथड या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायचं असतं त्यासाठी तुम्हाला मार्क्स आहे पंधरा मार्क्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन रिपीटेड डिस्ट्रीब्युशन या जे काही मेथड आहे या मेथड तुम्ही काळजीपूरक बघितल्या पाहिजे त्याला और जो काही प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे मशीन आर रेट ओके एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे मशीन आर रेटचा एक दोन ते तीन स्टेप्समधून तुम्ही एका चार्टच्याद्वारे उच्चाद्वारे तुम्ही मशीन आवर रेट्स हा कॅल्क्युलेट करू शकता हा प्रश्न देखील तुम्हाला पंधरा मार्काला आहे जर तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन बाबतीत जर का प्रश्न सॉल्व्ह करताना आला तर याला और हा मशीन आर्स रेट या पद्धतीचा प्रश्न तुम्ही करून ठेवा ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक सेकंड जो काही आहे तो तुम्हाला असणार आहे इन्व्हेंटरी कंट्रोलवर अशावर असणारे इन्व्हेंटरी कंट्रोलवर ज्यावरती तुम्हाला सहा सहा बारा मार्कासाठी प्रश्न असतो ज्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही असतात एमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी कंट्रोलवरती आहे तर बीमध्ये तुम्हाला मटेरियल टर्न ओव्हर रेशो बाबतीत प्रश्न विचारला जातो एकदम सोपा प्रश्न असतो मटेरियल टर्न ओव्हर रेशो तुम्हाला तीन ते चार फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता हा तुम्हाला सिलेबस य एस वाय टी वायला पण होता आणि तोच सिलेबस तुम्हाला एमकॉमला पण आहे त्यामुळे हा परफेक्ट करून ठेवा क्वेश्चन नंबर तीन जो काही असतो तो, तो म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्टिंगवर ओके okay, जिथे आपल्याला ऑपरेटिंग कॉस्ट शीट वगैरे तयार करावी लागते त्यामध्ये हा तुम्हाला सॉरी ट्रान्सपोर्टेशन नाही कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवर आधारित आहे कशावर आधारित आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवर एकदम सोपा प्रॉब्लेम त्यांनी त्यामध्ये टाकलेला होता आणि मुळात हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या पुस्तकात सॉल्व करून दिलेले आहे पुस्तकाच्या बाहेर शक्यतो विचारले जात नाही नाव आकडेवारी वगैरे चेंज केली जाते बाकी इट इज जसाच्या तसा प्रॉब्लेम विचारला जातो ओके सो हा एक प्रॉब्लेम तुम्ही करून ठेवा निश्चित सोपा प्रॉब्लेम आहे आम्ही तर आमच्या महाविद्यालयामध्ये हा मी वर्गामध्ये ऑलरेडी घेतलेलाच होता एकदम सोप्या पद्धतीने आहे की डेबिटला कोणते पॉईंट टाकायचे क्रेडिटला कोणते पॉईंट टाकायचे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं एकदम सोपं आहे यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करायला लावतात आणि कॉन्ट्रॅक्टी अकाउंट पण तयार करावं लागतात आणि बॅलन्स शीट पण तयार करावं लागतं किंवा त्याला आपण वर्किंग प्रोग्रेसची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती देखील तुम्हाला आत्ता करावी लागणार आहे याला और जो काही प्रश्न विचारला जातो तो असतो तुम्हाला की मेक आऊट प्रोसेसेस ए आणि प्रोसेस बी अकाउंट सो नॉर्मल लॉस अँड अबनॉर्मल लॉस अकाउंट आणि आपल्याला फाइंड आउट करायचा असतो म्हणजे हा प्रश्न तुम्हाला प्रोसेस कॉस्टिंगवर आधारित असतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग जमणार नाही त्यांनी काय करायचं प्रोसेस कॉस्टिंगचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर चार जो काही असणार आहे तो किती मार्कासाठी तो ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे क्वेश्चन नंबर चार जो काही आहे तो ब्रॉड क्वेश्चन्स आहे त्यामध्ये डिफाईन द टर्म ऑफ ओवर एड एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ ओवर बघा हा तो एकदम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ओवर क्लासिफिकेशन तुम्हाला कशा आहे की फंक्शन वाईज आहे इलेमेंट वाईज आहे त्याच्यानंतर बिहेवियर वाईज आहे कंट्रोल वाईज आहे आणि नॉर्मॅलिटी वगैरे या वाईजपणे नेचर वाईज ज्याला आपण म्हटलं जातं सो so या पद्धतीने टोटल पाच महत्त्वाचे क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स आहे एकदम मस्त म चार्ट वगैरे काढायचा ओव्हरहेड म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन द्या आणि चार्ट काढा आणि वन बाय वन एक्सप्लेन करा त्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स दिलेले आहे त्याला और जो काही प्रश्न आहे तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ लेबर कॉस्ट एक्सप्लेन द ब्रीफली द मेथड्स ऑफ रेमोनरेशन रेमोनरेशनच्या खूप साऱ्या मेथड तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत त्याच्यातही सब मेथड्स आहे त्या व्यवस्थित चार्टच्या माध्यमातून काढा त्यामध्ये तुम्हाला दहा मार्क्स आहे बघा प्रश्न क्रमांक चार हा दहा मार्कासाठी ब्रॉड क्वेश्चनला विचारला जातो तर क्वेश्चन नंबर पाच हा शॉर्ट नोट्सवरती असतो ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स लिहायचे आहे एका शॉर्ट नोटसाठी चार मार्क आहे दोन याचे उत्तर लिहिले तर तुम्हाला आठ मार्क्स तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट्स आहे नंबर वन अंडर अँड ओव्हर ऑब्सॉर्शन ऑफ ओवर एड कदाचित आत्ता तुम्हाला कॉजेस ऑफ अंडर अँड ओवर ऑब्सोर्शन ऑफ ओअर एड किंवा त्याला रेमिडीज ऑफ अंडर अँड ओवर ऑब्सॉर्शन ऑफ ओवर एड असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो जस्ट इन टाईम त्याला जे आय टी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जॉब कॉस्टिंग किंवा प्रोसेस कॉस्टिंग ऑपरेटिंग कॉस्टिंग हा सर्व्हिस कॉस्टिंग असे सुद्धा प्रश्न विचारले जातील नंतर आयडल टाईम ओके या पद्धतीचे टोटल चार प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारले जाणार आहे बघा प्रश्न जर का आपण नजर टाकली तर तुमचा प्रश्न क्रमांक एक किती मार्काला होता पंधरा मार्काला होता प्रश्न क्रमांक दोन तुमचा जो काही होता तो होता सहा बारा मार्क प्रश्न क्रमांक तीन पंधरा मार्क म्हणजे बघा प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक तीन मिळून पंधरा पंधरा किती झाले तीस मार्क झाले त्याच्यानंतर हा जो काही प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर फिफ्थ म्हणजे याला झाले बारा आणि आठ वीस झाले किती मार्क तीस आणि वीस पन्नास मार्क झाले आणि क्वेश्चन नंबर चार दहा मार्कासाठी आहे असे मिळून साठ मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे यासाठी सुद्धा तुम्हाला तीन तासामध्ये साठ मार्कासाठी प्रश्न असणार आहे तर व्यवस्थित पद्धतीने पुरेपूर पेपर हा पेपरसाठी व्यवस्थित टाईम तुम्हाला भेटून जातो सगळे प्रश्न सॉल्व करणं अनिवार्य असतं जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स पडू शकतात ओके आता आपण शेवटची जी काही क्वेश्चन्स पेपर आहे ती म्हणजे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट सिस्टीममधील पेपर क्रमांक सेकंड म्हणजेच कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हा प्रश्न आपण बघणार आहोत या प्रश्नपत्रिकेवर नजर टाकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आत्ता जी काही आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत ती आहे वन झिरो एट कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग बाबतीत यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नांना किती मार्क आहे किती प्रश्न सॉल्व्ह करायचे हे वन बाय वन बघणार आहोत आणि कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे हे देखील आपण बघणार आहोत बघा तुम्हाला जे काही चार चॅप्टर दिलेले जातात तर त्या चार चॅप्टरपैकी काही चॅप्टर हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे ॲज वेल ॲज थेअरी पण आहे तर काही जे काही प्रश्न आहे ते फक्त आणि फक्त थेअरी आहे ओके सो याच्यामध्ये आपण जर का बघण्याचा प्रयत्न केला तर पहिला प्रश्न जो काही आहे तो आहे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स ओके तो दहा मार्कासाठी विचारला जातो तुम्हाला त्या प्रश्नाला पण प्रश्न विचारलेला आहे तर प्रश्न क्रमांक जो काही एक आहे तो आहे युनिफॉर्म कॉस्टिंग त्याचे रिक्विजिट्स अँड ॲडव्हांटेजेस ऑफ युनिफॉर्म कॉस्टिंग असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्याला ऑर जो काही प्रश्न आहे तो लास्ट नंबर चॅप्टर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगवर आहे डिफाईन द टर्म ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग एक्सप्लेन अबाउट द डिफरंट लेवल्स ऑफ मॅनेजमेंट असा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट सॉरी ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून विचारलेला आहे ओके सो so त्या पद्धतीने तुम्हाला uh, जो काही प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांची तयारी करा वन झिरो एट हा जो काही सब्जेक्ट्स आहे तर तो सब्जेक्ट्स तुम्हाला साठ मार्कासाठी तीन तासासाठी पेपर आहे यासाठी तुम्ही सिम्पल कॅल्सी यूज करू शकता ओके सो इथे पहिला प्रश्न जो काही असणार आहे तो दहा मार्कासाठी आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही आहे तो प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेमवर आहे ज्यामध्ये तुम्हाला चौदा मार्क विचारलेले आहे पण टॉपिक्स कोणता आहे तर तो आहे कॅश बजेट ओके सो इथे त्यांनी सांगितलेलं आहे समराईज बिलो इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर कॉस्ट फॉर द मंथ ऑफ मार्च टू ऑगस्ट टू थाउजंड एट अँड यू आर रिक्वायर टू प्रिपेअर कॅश बजेट बघा लास्टमध्ये सांगितलेलं आहे कॅश बजेट फॉर द थ्री मंथ स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट मे टू थाउजंड एट सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारलेला आहे अगं एका विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन विचारलेला आहे तो कशासाठी आहे चौदा मार्कासाठी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन हा देखील चौदा मार्काला आहे याला ऑर एक प्रश्न पण विचारलेला आहे प्रश्न नंबर दोन जो काय आहे तो कंपल्सरी म्हणजे तुम्हाला कॅश बजेट हा जो काही चॅप्टर आहे तो कंपल्सरी पूर्ण करायचा म्हणजे करायचाच आहे यामध्ये फ्रॉम द फॉलोविंग डेटा ऑफ ए फॅक्टरी यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट नंबर वन मटेरियल कॉस्ट वरायन्स मटेरियल प्राईस वरायन्स मटेरियल युसेस वरायन्स अँड जस्टिफाय द रिझल्ट ओके आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे लेबर कॉस्ट वरायन्सवर म्हणजे मटेरियल आणि लेबर यामध्ये कॉस्ट वरायन्स जो काही आप आहे त्या बाबतीत प्रश्न बघायचेच आहे ओके त्यामुळं हा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा निश्चित परीक्षेला विचारले जातात याच्यामध्ये आणखीन मटेरियल मिक्स व्हायन्स मटेरियल जे काही असतात शेवटी आणखीन एक मटेरियल ईल्ड या बाबतीत पण तुम्ही तयारी करून ठेवा यामध्ये विचारला नाही बट तुम्हाला मेन परीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जो काही विचारला जातो तर तो आहे तुम्हाला फ्लेक्झिबल बजेटवरती ओके okay. प्रश्न क्रमांक तीन जो काही आहे त्यालाही चौदा मार्क आहे प्रश्न क्रमांक दोन आहे त्यालाही चौदा मार्क आहे म्हणजे चौदा मार्क इथे क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर फोर्थला प्रत्येकी चौदा मार्क्स आहे म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस मार्क तुम्ही तुमचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये असणार आहे ज्यामध्ये क्वेश्चन नंबर चार तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट तयार करायला लावणार आहे हा प्रॉब्लेम पण तुम्हाला पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे एकदम सोपा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पन्नास टक्के कॅपॅसिटीचे फिगर्स दिलेले आहे त्यावरून तुम्हाला सत्तर टक्के आणि नव्वद टक्के प्रोडक्शन कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे त्यामध्ये त्यांनी फक्त ॲडजस्टमेंट दिलेली आहे की सत्तर टक्के आणि नव्वद टक्के जे काही उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये एक ॲडजस्टमेंट इंटरनल दिलेली की नव्वद टक्के कॅपॅसिटी असताना तुम्हाला मटेरियल कॉस्ट दहा टक्के इन्क्रीज करायची आहे आणि लेबर कॉस्ट पाच टक्क्यांनी डिक्रीज करायची आहे असा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे ही एक ॲडजस्टमेंट फक्त दिलेली आहे बाकी काही याच्यामध्ये नवीन नाही जो जुन्या पद्धतीने आपण टी वायपर्यंत पर्यंत असताना जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो सेम तसाच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे याला और जो काही प्रश्न आहे तो आहे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगवर कोणता आहे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगवर तुमच्या दृष्टिकोनातून रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हा चॅप्टर नवा आहे असा चॅप्टर तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगवर पण अगोदरच्या सिलेबसमध्ये होता आत्ता दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नच्या सिलेबसमध्ये दाखवलेला नाही आहे तर आत्ता तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हा चॅप्टर तुम्ही चौदा मार्कासाठी तुम्ही करून ठेवायला हवा यावरती एक ब्रॉड क्वेश्चन्स आणि एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण तुम्हाला विचारला जातो यात काही नवीन नाही त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच जो काही आहे तो आहे तुम्हाला शॉर्ट नोट्स तो आहे आठ मार्कासाठी बघा प्रश्न क्रमांक एक किती मार्कासाठी होता दहा मार्कासाठी क्वेश्चन सेकंड थर्ड फोर्थ हे जे काही होते ते प्रत्येकी चौदा मार्कासाठी होते म्हणजे चौदा तरी बेचाळीस आणि प्रश्न पाहिला दहा मार्क म्हणजे बेचाळीस दहा बावन्न मार्क्स होतात आणि प्रश्न क्रमांक पाच जो का आहे तो आठ मार्कासाठी आहे म्हणजे बावन्न आणि आठ झाले साठ मार्क ओके तो प्रश्न क्रमांक पाचमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स चार चारपैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स लिहायच्या एका शॉर्ट नोटसाठी चार मार्क आहेत दोन यांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला आठ मार्क्स पडतात याचं उत्तर किमान तीन पेजेसपर्यंत असणं अपेक्षित आहे एका प्रश्नासाठी बघा पहिलं काय सांगितलं टाइप्स ऑफ बजेट हु? एकदम सोपा आहे त्याचा चार्ट वगैरे काढा आणि त्या वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स हे पडले जातील या पुढच्या परीक्षेमध्ये कदाचित प्रश्न विचारला जाईल की मास्टर बजेट फ्लेक्झिबल बजेट ओके okay, किंवा प्रोडक्शन बजेट असे सुद्धा प्रश्न कदाचित विचारले जातील किंवा बजेट मॅन्युअल हा पण एक शॉर्ट नोट्स म्हणून प्रश्न तुम्ही करून ठेवा त्यानंतर रेव्हेन्यू सेंटर आणि प्रॉफिट सेंटर हा पण प्रश्न तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगच्या रिलेटेड शॉर्ट नोट्स असते तो पण तुम्ही करून ठेवायला हवा त्यानंतर प्रश्न क्रमांक सी जे काय त्या आहे त्याला आहे फर्म कंपॅरिझन ओके इंटरफर्म कम्पॅरिझनवरती कदाचित ब्रॉड क्वेश्चन्स विचारला जाईल आता येणाऱ्या विंटर एक्झाम दोन हजार बावीसमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो इथं इंटरफॉर्म कम्पॅरिझन जो काही पार्ट दिलेला आहे तो कदाचित ब्रॉड क्वेश्चनला देखील विचारला जाऊ शकतो जसं युनिफॉर्म कॉस्टिंगवरती ब्रॉड क्वेश्चन्स होता तर येणाऱ्या एक्झाममध्ये इंटरफॉर्म कम्पॅरिजनवर ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो त्यानंतर सेटिंग अफ ऑफ स्टँडर्ड्स हा पण प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जाण्याची शक्यता आहे तो चार मार्कासाठी प्रश्न असू शकेल सो so, या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व प्रश्नपत्रिका या बघितलेल्या आहे यानंतर आपण पुढच्या सेमिस्टरच्या म्हणजे सेकंड नंबर सेमिस्टर जे आहे त्यावरती आपण नजर टाकणार आहोत सेकंड सेमिस्टरचे जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत देखील प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत त्यामुळं अद्याप जर का आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद